विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही तिसऱ्या आणि चौथ्या परिच्छेदाचे भाषांतर पाहिले. त्यात तुम्हाला काय समजले बरे? तर पृथ्वीराजाने पृथ्वीवर धनुष्यबाण सज्ज केला तेव्हा पृथ्वीने स्त्री रूप धारण केले आणि राजासमोर प्रकट झाली व ती म्हणाली, हे राजा, तुझे वडील वेनराज हे दुःशासक होते व त्यामुळे चोर लुटारूंच्या भीतीने मी धन धान्य फुलं फळं हे माझ्या उदरातच ठेवले, परंतु तू प्रजाहित दक्ष राजा आहेस, त्यामुळे तू प्रजेसोबत शेती कर, हा धनुष्यबाणाचा त्याग कर आणि हातात खंडण्याची हत्यारे कुदळ हावळे विळे हे धारण कर. भूमातेचा हा उपदेश ऐकल्यानंतर राजानेही शेती करण्यास सुरुवात केली व शेतीसाठी लागणारे पाण्यासाठी नदींना नदींचा प्रवाह अडवला आणि बियांवर संस्करण केले. बी प्रजेसोबत बी पेरणी केली आणि बी पेरणी केल्यानंतर त्याला अंकुर फुटले आणि या धनधान्य मिळाले आणि या धान्यांमुळेच प्रजाजन संतुष्ट झाली.